नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री शिंदेंनी निवडणुकीपूर्वी जनतेला 10 आश्वासनं दिली आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 ऐवजी 2100 करण्याचं आश्वासन. त्याचसोबत शेतकरी सन्मान योजनेचे पैसे 12,000 15,000 नेण्याचं आश्वासन देण्यात आलंय. तसेच MSP वर 20% अनुदान देणार असल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय. तर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय. 25,000 महिलांना पोलीस दलात भरती करणार, शिंदेची मोठी 10 आश्वासन आपण पाहतोय. शेतकरी सन्मान योजनेचे पैसे 12,000 15,000 MSP वर 20% अनुदान देणार. वृद्ध पेन्शन धारकांना 1500 वरून 2100 रुपये देणार. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार. 25 लाख रोजगार निर्मिती करणार. 10 लाख विद्यार्थ्यांना महिन्याला 10,000 विद्यावेतन मिळणार. पंचेचाळीस हजार गावात पाणंद रस्ते बांधणार. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 वेतन आणि सुरक्षा कवच विमा देणार. सर्वसामान्यांसाठी वीज बिलामध्ये 30% कपात करणार. आणि शेवटचं आश्वासन म्हणजे व्हिजन महाराष्ट्र 2029 100 दिवसांच्या आत सादर करणार.